परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि हावें जसे म्हटला की या विषयाचेर डेली हांव तुमच्या माध्यमातल्यान सगळ्या गोंयकारांकडे उलयता. सगळे गोंयकार या विषयाचेर म्हणजे मुख्यमंत्री या नात्यान आयकता आणि त्यांच्यांनी सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करची हे त्यांच्या कडेन मागता. शेवटी तुमीच सगळे जाण माध्यम असा की त्या निमित्तान म्हाका गोंयकारांक जे सांगपाक जाय गोंयच्या जनतेक जे सांगपाक जाय हे सगळें सांगपाक मेळटा. कोवीड हॉस्पिटल गोवा आम्ही ऑलरेडी एस्टाब्लीश केले, ऑलरेडी सुरूय झाले, म्हणजे पेशंट थंय शिफ्टूय जाता आता. आणि आयच्यान आम्ही कोवीड हॉस्पिटल जे ESI हॉस्पिटल हे स्पेशल कोवीड हॉस्पिटल म्हणून आम्ही डिक्लेअर केल्ले असा. थंयसर सगळ्यो फॅसिलिटीज ह्यो अवेलेबल आसतल्यो. हेजो अर्थ तुम्ही कोणूच थंयसर वचून फोटो काढूंक वचूं नाका किंवा रिकॉर्डिंग करूंक वचूं नाकात. चुकून सुद्दां लोकांनी थंयसर भियोन वचपाची गरज ना, कारण आमी सगळीं प्रिकॉशन्स ऑलमोस्ट थंयसर घेतलेली आसा. आजूबाजूच्या लोकांनी रावपाच्या थंयसर भिवपाची गरज ना. आमी जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय कारण आमी जेन्ना आमचो फ्रंट लायन स्टाफ डॉक्टर्स नर्सीस पॅथोलॅब हे जेन्ना काम करता तांकां स्ट्रेंथ दिवप, तांकां सपोर्ट दिवप, तांच्या खातीर बरें मागप हें गरजेचें आसा. आणि ते सगळे आमच्या खातीर काम करता. हांव परत एकदा त्याचे सगळ्यांचे अभिनंदन करता. कोविड हॉस्पिटलांनी आमचे सगळे स्टाफ गोंयकार स्टाफ हे सगळे जाण काम करतले. GMC आसतले, ESI हॉस्पिटलचे आसतले, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसचे आसतले, हे सगळे जाण आमच्या खातीर काम करतले. आमची लॅब एस्टाब्लीश जाली, फाल्यां पर्यंत लॅबाचे रिपोर्ट हे आमी घेवपाक सुरू करतले. जे पेशंट्स जे सोशल मिडियाचेरूय त्यांच्या बाबतीत वेगवेगळे येतात, बट तरी सुद्दां आमी अजूनही लोकांक जे त्यांच्या संपर्कांत आयले ज्यांकां कळ्ळें त्याय लोकांक आमी क्वारंटाईन केल्या. गोवर्मेंटच्या क्वारंटाईन सेंटरांत आमी सगळ्या जाणांक दवरल्या आणि 100% तांकां आमी क्वारंटाईन करपाचो प्रयत्न केला. आमी 100% लॉकडाऊन केल्या उपरांत वेगवेगळी काळजी जशे सेंट्रल गोवर्मेंटाच्या गायडलायना प्रमाणे माईक प्रॉब्लेम करता खंयचो तरी बंद केल्यार जातलो. हांव जे कितें पयलीं जालां हे तुमकां हांव पयलीं सांगता. म्हणजे त्यानुसार आमकां आयची डेवलॉपमेंट, आयची जेन्ना आमी रिव्ह्यू मिटींग घेता आसतना आमी लॅब फॅसिलिटीज ही ऑलरेडी अवेलेबल जाली, हॉस्पिटल फॅसिलिटीज ही अवेलेबल जाली. आमचे कडल्यान ऑलरेडी वॉलंटियर पासीस दिवपाचे. आमी सगळ्यांत पयलीं खूब जाणांनी आपल्याक वॉलंटियर पासीस मेळचे म्हणून पुलिशे कडेन एप्लिकेशन्स दिल्ली. बट इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या आमी वॉलंटियर पाव सगळ्यांचे पयलीं अभिनंदन करता, तांकां थँक्यूय म्हणटा की तुमी वॉलंटियरली काम करपा खातीर फुडाकार घेतलो. पूण आमी निर्णय घेतलो की हे सगळें काम आमकां स्ट्रीमलायन करपाक जाणा इतक्या जाणांक जर आमी वॉलंटियर पास दिले जाल्यार मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन क्रिएट जावपाक शकता. हाजो निर्णय घेवन आमी पंच सरपंच काउन्सिलर्स हांकां पयलीं वॉलंटियर पास इश्यू केल्ले आसा की वॉलंटियरली तांच्यांनी आपलें काम सुरू करचें. गोवर्मेंट सायडींतल्यान BLO ब्लॉक बूथ लेवल ऑफिसर जो आसा हेका आमी वॉलंटियर पास इश्यू केला. आयज ऑलरेडी इतक्या लोकांक वॉलंटियर पास इश्यू जाले. त्यान भायर प्रत्येक मतदारसंघाच्या आमदाराक 40 जाणांक आमी 20-20 एडिशनल वॉलंटियर पास इश्यू केल्या की त्या आमदारांनी ह्या वॉलंटियर्स पंच सरपंच काउन्सिलर्स हांकां घेवन होम डिलिव्हरी प्रमोट करची. आमी परत सांगता कोणीच रस्त्यार येवचें न्ही. हांव परत परत रिक्वेस्ट करता आनी हात जोडून आयजूय परत मागता, आमी जरी ग्रॉसरी शॉप ओपन केल्या जाल्यार रस्त्यार येवं नाकात, कारण ह्या दुयेंता पासून वाचतले जाल्यार सोशल डिस्टन्सिंगाच्या शिवाय दुसरो पर्याय ना. हांव परत सांगता जरी ग्रॉसरी शॉप ओपन जाली आसत जाल्यार रस्त्यार येवं नाकात, ही म्हजी कळकळीची विनंती आसा. हांव आमी बॉर्डरीचेर सुद्दां ऑलरेडी कंप्लिटली स्ट्रिक्टली म्हणजे सगळ्या जाणांक बॅन केल्ले आसा. जो कोण एखादो दुसरो गोंयकार भायर उरलेलो तो येता जर आसत जाल्यार ताका होम क्वारंटाईन स्टॅम्प बनून घरा कडेन धाडटा. आमचे जे ऑफिसर्स आमच्या सगळ्या 3 लेवलाचेर काम करतात, आमचे डेप्युटी कलेक्टर्स काम करतात, आमी त्याच लेवलाचेर अजून एक ज्युनियर मॅजिस्ट्रेट लेवल ऑफिसर घातला, आमचो IAS आसा आणि त्याचबरोबर आमचो GPSC आणि एक गोवा पब्लिक सर्वीस कमिशनचो ऑफिसर जो पंच सरपंच यांच्या कडेन उलयतालो आणि कितले लोक क्वारंटाईन झाल्या. ह्या विषयाचेर उलयता आसतना लक्षात आयले
की आजुनय भी कई जान आयकनान आजुनय गावा गावानी भोवतात जेंका होम क्वारंटाइन केल्या। गवर्नमेंटाची नॉर्थ गोवान 5 क्वारंटाइन सेंटर आमी फायनलाइज केली। ती क्वारंटाइन सेंटर्सचो ताबो आमच्या गोवा पब्लिक सर्विस कमिशनच्या ऑफिसरांनी घेतला। जेन्ना थंय क्वारंटाइन करपाचे पेशंट धाडले ते आमी मेडिकल टीम जी आसा ही ह्या क्वारंटाइन सेंटरान धाडटा। ताज्या पयलीं आमचो गोवा पब्लीक सर्वीस कमिशनचे ऑफिसर तांचो ताबो घेतलेलो आसा आनी 4 साउथ गोवान आमी क्वारंटाइन सेंटर एस्टाब्लीश केला, तितून आमी क्वारंटाइन धाडटा। आजुनूय बी लोकांक हांव आवाहन करता, तुमच्या कडेन जर कोणी अशा पद्दतीचो आसात तुमी इनफॉर्म करात, पीआयक इनफॉर्म करात, आमच्या पंचाक इनफॉर्म करात तुमच्या, तो आमच्या जो आमचो ऑफिसर तांच्या कडेन कम्युनिकेट करता ताका सांगतलो आनी ह्या लोकांक परत एकदां क्वारंटाइन जावपाची गरज आसा। हे लोक जे भायर भोंवता आपूण ज्या राज्यांतल्यान येयला तेन्नाच्यान 14 दीस कंपलसरी तेंच्यांनी क्वारंटाइन जावपाक जाय। हांव परत सांगतां ते कॅरियर जावं शकता, ह्या कोरोना व्हायरसाचे ते मोठे कॅरियर आसात। आमी पॉझिटिव्ह येयल्लो पेशंट आयज सुद्दां 100% हेल्दी आसा। तुमकां जावं पेशंटाचे जे काल उलयतालो हांवें आजूय तेजी चवकशी केली, ही इज व्हेरी मच फीट। आमचे उरलेले दोनूय पेशंट बरे आसा, बट तेंच्या पेक्षा हो पेशंट 100% हेल्दी आसा। हांवें जशें म्हटलें तो आयजूय फुटबॉल खेळूं शकता, इतको हेल्दी आसा, आयज सुद्दां फुटबॉल खेळूं शकता। त्या खातीर म्हजी सगळ्या लोकांक कळकळीची विनंती आसा, जे भायर आसात हे तुमकां तांकां कोरोना व्हायरस आसा म्हणून कळचें ना, तांच्यांनी आपली ट्रॅव्हल हिस्ट्री लिपयल्ली आसा, त्या लोकांक परत परत सांगता हांव स्वताहून क्वारंटाइन जायात, तुमी लोकांक त्रासान उडयतले। ह्या दुयेंताचे जे परिणाम जे आसा हे सामान्य गोंयकाराक अजून कळना। अमेरिका सारकिल्या देशांत 80,000 पेक्षा चड लोकांक ह्या दुयेंताची लागवड जाल्या। आमी अशें समजूं नाकात गोंयांत 3 पेशंट आसा ते तिनूच जातले आनी गोंय सुरक्षीत उरतले। म्हाका हेजो खूब महाभयंकर परिणाम म्हाका दिसता, कितें जातलें हें म्हाका कळटा। म्हणून हांव परत परत रिक्वेस्ट करतां, हांव म्हणटा देवाच्या कृपेन जावचें न्ही, पण हेजे खूब मोठे परिणाम आमकां सगळीं प्रायवेट हॉस्पिटलां कदाचीत ह्या दुयेंता खातीर वापरचीं पडूं शकता। आमकां मोठमोठी क्वारंटाइन सेंटर्स इंडोर स्टेडियमांनी ही क्वारंटाइन सेंटर्स कदाचीत करचीं पडूं शकता, पडचें न्ही हें हांव देवा लागीं मागतां। बट हे सगळे दुश्परिणाम जावचे न्ही म्हणून गांवा गांवांनी जे लोक आसात आजुनूय बी तुमी होम क्वारंटाइन जायात हें हांव सांगतां। आमी वॉलंटियर पासीस इश्यू केल्या, तितूर जवळपास आमी MLA खातीर 20 5 मुन्सिपाल्टी खातीर आमी पासीस इश्यू केले, पंचायतीच्या हेच्या खातीर पासीस इश्यू केल्ले आसा। हे तेंच्यांनी सगळ्या लोकांक होम डिलिव्हरी दिवपा खातीर तेंच्यांनी वापरचे, मेडिसीन तेंकां डिलिव्हरी करची, तेंकां आनी कितें जर गरजेच्यो गजाली आसात जाल्यार ह्या लोकांक सांगचें, आमच्या BLOकूय सांगचें, ह्या पद्दतीत करचें। नेक्स्ट, ह्या स्टेटींत आसलेल्या लेबर मोठ्या प्रमाणांत ज्या ज्या पंचायतींनी ज्या ज्या हांगासर लेबर्स रावता, फॉरेनर्स रावता, आमी सगळी कडली किचन सेंटर्स ही चालू करपाक लायल्या। त्या त्या रेस्टॉरंट आसत म्हणजे हॉटेल्स असली 5-star 3-star तेंकां सांगला तेंची किचन चालू करा, बट रेस्टॉरंट बंद उरतले। होम डिलिव्हरी प्रमोट करपाक लायल्या, कोण कोणूच भुके उरचो न्ही, तेका अन्न मेळचें, ह्या हातूंतल्यान आमी हे डिसिजन घेतला। त्याती फॉरेनर्स कोण आसात, लेबर्स कोण आसात, जाल्यार त्या त्या रेस्टॉरंटाच्या मार्फत तेंकां होम डिलिव्हरी ही जातली, कारण भुके उरचे न्ही म्हणून घेतलेले आसा। बट त्याच बरोबर आमी आमच्या गोवर्मेंटाच्या सिस्टमींतल्यान जो आमचो फूड डिलिव्हरी खातीर नंबर जो दिला ताजेर फूड डिलिव्हरी जाता। आमचे दोनूय डिस्ट्रिक्ट कलेक्टराचे जे नंबर आसा ह्या दोगांय कडल्यान आमकां जे जे लेबर्स आसात हांकां जर कोणाक अन्न मेळपा जाय आसात, आमचो सेक्रेटरी पुनीत गोयल ही इज कॉर्डिनेटींग दीस। हे सगळें आमचो सेक्रेटरी पुनीत गोयल, तुमच्या माध्यमांतल्यान पुनीत गोयलाचो नंबरूय हांव पब्लीश करपाक लायता, ताच्याय नंबराचेर ताका जर संपर्क केलो आसत जाल्यारूय बी सगळे लेबर्स आसतले, फॉरेनर्स आसतले, किंवां कोणाक डेप्युटी कलेक्टरांक करचेच, किंवां जर लागीं आसत जाल्यार डेप्युटी कलेक्टरांक करचे। इवन दो तेंकां आमी कोणाची परिस्थिती कठीण आसा तेंकां अन्न कडधान्य पावपाचें सुद्दां प्रोविजन हे सरकारा मार्फत केलें वता। आयज हांवें आमच्या 30 आमदारांची मिटींग सरकार पक्षाच्या घेतली, हांव काल पयर ऑपोजिशन लिडर्स आनी तेंच्याय कडेन उलयतालो। 30 आमदारांची मिटींग घेतल्या उपरांत 30 आमदारांनी मॅक्झिमम होम डिलिव्हरी करपाची जबाबदारी घेतल्या। आपले पंच सरपंच जरी ग्रॉसरी शॉप ओपन आसली जाल्यार वॉलंटियराच्या मार्फत तुमी होम डिलिव्हरी करात। लोकांक सांगता हांव तुमी दुकानाचेर येवं नाकात, जे वॉलंटियर्स आमी एस्टाब्लीश केल्या तेंच्या मार्फत तुमकां होम डिलिव्हरी जातली। राज्यांत म्हणजे साठो कमी ना, परत सांगता फुडल्या 2 महिन्यांक जाय तितके कडधान्य
फुडल्या 2 म्हयन्यांक जाय तितके तांदूळ आसतले, साखर आसतली, मीठ आसतलें, पीठ आसतलें, हें सगळें राज्यांत अवेलेबल आसा हेजी काळजी सरकारान घेतल्या. फूड चेन एस्टाब्लीश जाल्या म्हणजे एखाद्या तालुका लेवला वयल्या किंवा गांव लेवला वयल्या हेका सुद्दां जी फूड चेन पावपाक जाय ती सिस्टीम ह्या सिस्टमींतल्यान चालू जातली. आमचो बाप मिनिस्टर निलेश काब्राल हेणी जशी 300 रुपया, 500 रुपया आनी 1000 रुपयाची 3 पोती टायप केल्ल्यो आसा त्यो तेज्या गांवागांवांतल्यान सर्कुलेट जातल्यो. तीच सिस्टीम आमचे बाकीचेय आमदार विरोधी पक्षांतल्या आमदारांक सुद्दां हांव सांगतां की ह्या सिस्टमींतल्यान तेंच्यांनी डॅलिव्हरी जी आसा पळय न्ही त्याच ग्रॉसरी शॉपांतल्यान घेवचें आनी सगळ्यां कडेन पावोवचें ही म्हजी रिक्वेस्ट आसा. ह्या माध्यमांतल्यान हें जें आसा पळय न्ही कडधान्य आनी तांदूळ हे होम डिलिव्हरी 100% होम डिलिव्हरी प्रोमोट करपा खातीर आमी हें डिसिजन घेतलेलें आसा आनी सगळ्यांनी होम डिलिव्हरी ही प्रोमोट केल्या तिसूय आमदारांनी आपूण पंच कावन्सिलर हांच्या सहकार्यांतल्यान होम डिलिव्हरी करता हें तेंच्यांनी ऑलरेडी सांगलां. म्हणजे मार्केटींग फेडरेशन आसतलें, गोवा बागायतदार आसतलो, हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आसतलें, हे भाजी हाडटले, पण हे सगळे जाण ही होम डिलिव्हरी पद्दत जी आसा ह्या होम डिलिव्हरी पद्दतींतल्यान सगळ्यां कडेन हें पावतलें हेजी आमी काळजी घेता, फूड चेन आमी मेनटेन करता. ओके, म्हाका दिसता ह्या सगळ्याच्या माध्यमांतल्यान कोरोना व्हायरस COVID-19 हाजो गोंयांत पसराव जावचो न्ही म्हणून जें सोशियल डिस्टन्सींग हांवें काल 24/7 म्हणजे जी ग्रॉसरी शॉप उगडी दवरची म्हणून सांगल्या 24 तास न्ही, अजूनही हांव सांगता तेंच्यांनी 24 तास उगडी दवरची बट सोशियल डिस्टन्सींग मेनटेन करचें. बट लोक आयज ज्या पद्दतीन हांवें काही चित्र पळयलें म्हणजे तुमीच सोशियल मिडियाचेर सगळ्यांनी घातलेले ही परिस्थिती जर पळयत जाल्यार महाभयंकर परिस्थिती आसा. कोरोना व्हायरस जे जे एकामेकाक तेंकतात हांव मुद्दामून सांगतां कारण आमी म्हटलां 3 पेशंट जे मेळ्ळे हे 3 वेगवेगळ्या जाग्या वयले आसले. आमी कोणाक तेंकता तेज्या वयल्यान कोणाक कोरोना व्हायरस ट्रान्सफर जातलो हें सांगू नजो. त्या खातीर तुमी बाजारांत वयता आसत कोण तुमच्या समोर शिकता जाल्यार तितूंतल्यानूय ट्रान्सफर जावंक शकता. कोण तुमकां मेळटा कोणी तुमी आतां बाजारांत एकामेकाक तेंकल्या कोणा कडल्यान पास जाला कळचो ना, तुमी बाजारांत वयता कोरोना व्हायरस घेवन तुमी तुमच्या घरांत येता. हांव परत सांगतलो तुमी तुमच्या भुरग्यांचो लायफ पिड्ड्यार करतात त्या ती बाजारांत वचूं नाकात, लोकांक तेकूं नाकात. हांव परत सांगतां जरी सरकारान दुकानां ओपन केल्या सेंट्रल गायडलायनीच्या अनुसार वेगवेगळी गजाली आसतल्यो, कित्याक ओपन करची पडली हें तुमकां सगळ्यांक खबर आसा. बट हें सगळें जालें सुद्दां जरी आसत जाल्यार हांव परत सांगतां आमकां काही लोकांक ह्या वेगवेगळ्या विशयाचेर वेगवेगळीं राजकारणां करपाची आसा. तुमी ह्या भानगडीत पडूं नाकात, तुमी घरा भायर सरूं नाकात. आमी घरा भायर सरप म्हणजे आमी कोरोना व्हायरस आमच्या घरांत हाडप ही परिस्थिती आसा. आमी जेन्ना व्हॉलंटियर म्हटल्या ते व्हॉलंटियरांक आमी सांगल्या की सोशल डिस्टन्सींग कशें मेनटेन करप ते सगळ्या पद्दतीन आमी तेंकां ट्रेन करपाचो प्रयत्न आमी केला, आमदारांनी करचो. सगळ्या आमदारांक म्हजी रिक्वेस्ट आसा, सगळे पंच सरपंच कावन्सिलर्स ह्या सगळ्या जाणांक म्हजी रिक्वेस्ट आसा की तुमी सगळ्यांनी की हें सोशल डिस्टन्सींग सांबाळून प्रत्येकाचें काम हें तेंकां डॅलिव्हरी जी आसा ही तेज्या घरांत पावोवची. ह्या प्रसंगान आमकां म्हणजे कितें खावपाक जाय आनी कितें ना हाजी म्हाका दिसता आमी खंय तरी भान दवरपाक जाय. अशा प्रसंगी जें मेळटा तें काडून आमी दीस ढकलप हें अत्यंत गरजेचें आसा. आमकां प्रत्येकाक प्रत्येक चवीच्योच गजाली ह्यो प्रत्येक फावटी मेळटल्यो अश्यो ना. त्या खातीर सगळ्या गोंयकारांक हांव तुमच्या सगळ्या माध्यमांतल्यान सांगता तुमी एक स्टेप घरांतल्यान भायर सरता बऱ्याच जाणांक दिसता पुलीस आपल्याक आडयता, बऱ्याच जाणांक दिसता पुलीस आपल्याक त्रास करता. पुलीस त्रास करता आसत जाल्यार ते आपल्या जिवाचेर संकट ओडून तुमकां वाटोवपा खातीर ते त्रास करतात. पुलिसांक सहकार्य करात. आमी गाडयो घेवन भोंवपा खातीर लोकांक एलाव करिना. जे जे आपल्याक भायर सरता गव्हर्मेंट स्टाफ तो आपल्या कामा खातीर भायर सरता, जो मेडिकला खातीर भायर सरता म्हणजे GMC आसतलो प्रायवेट हॉस्पिटलांत आसतलो तुमची सगळ्यांची काळजी घेवपा खातीर भायर सरता. आमचो हेल्थ डिपार्टमेंट स्टाफ, PWD स्टाफ, इलेक्ट्रिसिटी स्टाफ तुमचे भायर सरून काम करता. त्याती म्हजे गोंयकारांक परत रिक्वेस्ट आसा जरी ग्रॉसरी शॉप ओपन केले आसत, बाजार ओपन केला आसत वो काही लोक जे आसा थंय गर्दी करून आयज हांवें 2-3 बाजार पळयले पुलिसांनी आमच्या बंद केले कारण सोशल डिस्टन्सींग सांबाळना म्हणून. विलिंगली स्वताहून ग्रॉसरी शॉपवाल्यांनी सुद्दां म्हाका दिसता ती होम डिलिव्हरी प्रोमोट करची. आपलो शॉप ओपन करून सुद्दां व्हॉलंटियरांच्या मार्फत होम डिलिव्हरी प्रोमोट करप गरजेचें आसा. कोणीच चड पयशे चार्ज करचे न्ही. आयज अशा प्रसंगी आमीच एकामेकाक पावप, आमीच एकामेकाक मदत करप हें गरजेचें आसा.
आनी ती मदत करपा खातीर जायते जाण फुडें येयल्या. ओके, जायते जाणांनी वॉलंटियर पास मागल्या. आयज आमकां सरकार प्रत्येक फावटी निर्णय जो आसा, काही निर्णय आमकां वेगवेगळे फावटी डिसिजन पळोवन, कंडिशन पळोवन, जे त्या वेळाची परिस्थिती पळोवन आमकां निर्णय घेवचे पडटा. तुम्ही सगळ्यांनी जे म्हाका दिसता सहकार्य करप हे गरजेचे आसा. तुमचे सहकार्य माझ्या खातीर अपेक्षीत आसा. हांव परत एकदां सगळ्यांकडे मागता तुमचे सगळे जाण माझ्या बरोबर रावप. मुख्यमंत्री ह्या नात्यात माझी जबाबदारी आसा की ह्या राज्यात जाता तितके कोरोना व्हायरसाचो पसराव पसरचो न्ही. कोवीड 19 पेशंट जाता तितके कमी जावचे, आणि हे कमी जर जातले आसत फक्त आम्ही घरात रावले जाल्यारूच कमी जाऊ शकता, त्याशिवाय कमी जाऊ शकना. आम्ही पत्रकारांक सुद्धा आमच्या सांगला की जाता तितके तुम्ही खंयचेच फोटोग्राफ काढूंक वचू नकात, खंयच्याच मार्केटांत तुम्ही भोवूं नकात. आमचे पुलीस भोंवता, जाय जाल्यार ते फोटोग्राफ काढून तुमकां अपलोड करतले. कारण एखाद्या वेळी आमचो हेल्थ डिपार्टमेंटाचो स्टाफ रिस्क घेताच, कारण तांकां तुमच्या खातीर तांकां रिस्क घेवची पडटा. पुलीस डिपार्टमेंटाचो स्टाफ म्हजो रिस्क घेता, ही लोकां खातीर रिस्क घेता, त्या खातीर तांकां सहकार्य करप हें गरजेचें आसा. हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागतां, हें सगळें जाता आसतना म्हणजे आयज ज्या स्थितींतल्यान राज्य वयता, फुडल्या 8 दिसांक, फुडल्या 10 दिसांक कितें स्थिती येतली ही आमकां खबर ना. हांवें जशें म्हटलां की हांव सगळ्या गोंयकारां कडेन ह्या सगळ्या तुमच्या माध्यमांतल्यान डेली उलयतलो. डेली कितें राज्यांत डॅवलॉपमेंट आसा आनी डेली सत्य परिस्थिती कितें आसा ही सगळ्या गोंयकारांक कळपाक जाय. अफवा मोठ्या प्रमाणांत पसरल्यो वयता, काही जाणांक हाजें सुद्दां राजकारण करपाची संवय जाल्ली आसा. आमी राजकारण हें सगळें सायडीक दवरचें, आनी म्हाका दिसता गोंयकारांच्या आरोग्या खातीर आमी सगळे जाण एकीकडेन येवचे, आनी गोंयकारांक फुडलें बरें आरोग्य मेळचें, आनी गोंयांत कमीत कमी कोरोनाचे पेशंट जावचे हाज्या खातीर देवा लागीं प्रे करपाक जाय. कोणी कितें तयारी केल्या कितें, आमी सरकारच्या वतीन आमी 100% आमी प्रयत्न पूर्णता हे कोरोनाच्या कोवीड 19 खातीर सगळ्या तरी जे कितें करपाक जाय ते सगळें करता. म्हाका सगळ्यांची सजेशन्स वेलकम आसा. आजुनूय सांगता मेलच्या माध्यमांतल्यान जेका जेका दिसता की आमी कितें करपाक जाय, सरकारान नवीन कितें करपाक जाय, कोणी प्रत्येकाची आयडिया आसतली, सजेशन्स आसतले, तुमी तुमच्या मेलाच्या माध्यमांतल्यान म्हाका सगळे जाण कळयात, वॉट्सॅपाच्या माध्यमांतल्यान म्हाका सगळें कळयात. हांवें कालचो निर्णय घेतल्या उपरांत म्हाका खूब जाणांनी सांगलें की मुख्यमंत्री तुमचो निर्णय तुमी फाटीं घेयात म्हणून. बट आमी सेंट्रल गव्हर्मेंट गायडलायन आसतली किंवां कोण तरी कोर्टान गेलो आनी वेगवेगळे रिजन्स आसा ताच्या फाटल्यान, हांव तितूर वचना. पण आमी जरी उगडें दवरला आसतलें, ग्रॉसरी शॉप उगडी दवरल्या, हेजो अर्थ रस्त्यार येवपाक न्हू. हांव परत सांगतां जे रस्त्यार आयले लोक ते चुकीचे आसात, रस्त्यार येवं नाकात. परत एकदां सांगता हो व्हायरस आमच्या घरांत आमी वयताना व्हरता. जो मनीस रस्त्यार येता 100% रिस्क घेता. आमी लोकांक तेंकता बाजारांत वयताना आमी 100% रिस्क घेता. आमी ज्या लायनीन उबो रावला तो दुसरो मनीस शिकलो, आमी रिस्क घेता. आमी आमची फॅमिली धोक्याची आसता, आमी फॅमिलीक त्रास करता, आमी आमच्या स्वताच्या फॅमिलीक धोक्यात घालता. त्यातील माझे परत म्हणणे असा, हांव सगळ्यांक सांगता आणि कळकळीची विनंती करता, परत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्यान परत सगळ्या जणांकडे मागता की 100% स्वतःच्या घरात रावात, लक्ष्मण रेषा ओलांडू नाकात, ही माझी रिक्वेस्ट असा. सरकार आपल्या परीन सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करीत असा. सरकाराकडे एक्सप्लेनेशन आयच्या घडेक मागची न्ही, आमच्या सरकाराक सहकार्य करपाची गरज असा. आमी सगळे जाण म्हणजे कोवीड 19 हो अकाउंट ओपन केल्या उपरांत ज्या पद्धतीत लोकांची मदत, मोठ्या पद्धतीत लोकांची मदत जी आसा ही कोवीड 19 ह्या अकाउंटाचेर येत आसा. आणि आम्ही सगळ्या परीन म्हणजे आमकां फक्त आमी केंद्र सरकाराचे सहकार्य आणि बाकी सगळी कडल्यान म्हणजे आमकां ज्यो ज्यो गजाली जाय आमच्या कोवीड हॉस्पिटला खातीर आणि फुडल्या प्रिपेरेशना खातीर, आमकां फुडली हॉटेल्स आसतली, स्कूल्स आसतली, हॉस्पिटल्स आसतली, ही रिक्विजिशन करपाची तयारी सुद्धा सरकारान ऑलरेडी चालू केल्ली आसा. जी जी गजाल लागता ती ती सरकार स्टेप घेतले. बट ह्या बाबतीत सजेशन्स वेलकम करता. बट ह्या बाबतीत टिका कोणी करची न्ही, कारण गोंयच्या लोकांचो म्हणजे 15 लाख गोंयकारांचो प्रश्न आसा, आणि ह्या 15 लाख गोंयकारांक सांबळप हे माझे कर्तव्य आसा. त्या खातीर हांव मुख्यमंत्री ह्या नात्यान परत परत तुमच्या कडेन मागला ते फॉलो करात.